नमस्कार, महावाईज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्यासाठीच म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता आजपासून सुरुवात झाली आहे। तर अमरावती विधानसभेसाठी आज 16 लोकांनी अर्जाची उचल केली आहे। अमरावती जिल्हा उपविभागीय कार्यालयावर आज उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी जमली नसून तुरळक लोकांची ये जा सुरू आहे। तर महाविकास आघाडीतर्फे बडनेरा मतदारसंघात विनेश आडतिया यांनी अर्जाची उचल केली आहे। तर अमरावती विधानसभेसाठी महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी प्रवीण अडाळसे यांनी अर्जाची उचल केली आहे। यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश चांदणे यांनी, पाहूया। महाराष्ट्रातील विधानसभा रणधुमाळीला आजपासून खरी सुरुवात झालेली आहे। आजपासून अमरावती SDO कार्यालय येथे अमरावती येथील 15 उमेदवारांनी अर्ज घेतलेले आहेत, उचल केलेली आहे। तर आपण जनतेच्या समोर कोणकोणत्या मुद्द्यावर इलेक्शनमध्ये पुढे जाणार आहात आणि कोणकोणत्या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढणार आहात याबद्दल आपण आपले मत व्यक्त करा। सर, असं सांगायचं म्हटलं म्हणजे सर्वात महत्त्वाचा आमचा एकच माझा एकच मुद्दा राहणार आहे तरुणांसाठीचा, कारण बेरोजगारी खूप वाढलेली आहे। त्याकरिता मी फक्त एकच मुद्दा तरुणांकरिता, आणि जेवढी आतापर्यंत जेवढी बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहे। फक्त तरुणांना समोर जावं हा आमचा मेन मुद्दा राहील। महाराष्ट्रातील विधानसभेच्या रणधुमाळीला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि यातच काही उमेदवारांनी अर्ज उचल केलेली आहे। यामध्ये बडनेरा विधानसभेतून अर्ज उचल केलेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आपला परिचय। मी विनेश आडतिया, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेसच्या कमिटीवर काम केलेलं आहे। आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभागाचा कार्याध्यक्ष आहे आणि यापूर्वी 2014 जेव्हा पक्षाने आपला अधिकृत उमेदवार उभा नव्हता केला त्यावेळेस मी मोदीच्या लाटात अपक्ष उमेदवारी म्हणून बडनेरा विधानसभा लढलेलो आहे। त्याच्यात मला माझ्या मतदारसंघातील जनतेने आशीर्वाद रूपी 9786 मतं देऊन मला अजून प्रोत्साहित केलेले आहे आणि मला आता शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद असल्याने आतापर्यंत जागा वाटप काही झालेला नाही आहे। त्याकरिता मी माझी लढाई सुरूच ठेवलेली आहे। मागील 10 वर्षापासून मी बडनेरा विधानसभा क्षेत्रात प्रत्येक बूथ कमिटीवर काम केलेले आहे आणि प्रत्येक बूथ कमिटीवर व्यवस्थित नियोजन करून आम्ही यावेळेस असा मास्टर प्लॅन बनवलेला आहे की यावेळेस महाविकास आघाडी सरकार येणे हे 100% येणार आहे आणि बडनेरा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल याची मी खात्री देतो।